काळा पैसा स्विस बँकेत किंवा विदेशात ठेवला जातो असं आपण आजवर ऐकत आलोय. मात्र देशातील वित्तीय संस्थांमध्ये देखील काळा पैसा दडवून ठेवला जातोय. अगदी आपल्या महाराष्ट्रात देखील ही रक्कम थोडी थोडकी नाहीये तर हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. बघूया झी मीडियाचा हा खास रिपोर्ट. रायसोनी पतसंस्थेत 1607 कोटींचा काळा पैसा. रायसोनी पतसंस्थेतील कोट्यवधींचे बेनामी व्यवहार उघड. सहकार विभागाच्या चौकशीत उघड झाला गैरव्यवहार. एकट्या पुणे शाखेत 1607 कोटींचा घोटाळा. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, पुण्यातील घोले रोडवरील पतसंस्थेची ही शाखा. मात्र या एका शाखेतच तब्बल 1607 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आलाय. खुद्द सहकार खात्याने केलेल्या चौकशीतच हा प्रचंड बेनामी काळा पैसा सापडलाय. भाईचंद हिराचंद रायसोनी किंवा BHR या नावानं प्रसिद्ध असलेल्या पतसंस्थेतील काळ्या पैशाचा भांडाफोड करणारा सहकार खात्याचा हाच तो चौकशी अहवाल. BHR पतसंस्थेविरोधात सहकार खात्याकडे अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या. त्यावर सहकार आयुक्तांनी BHR पतसंस्थेच्या चौकशीसाठी सहकार खात्यातील 7 लेखापरीक्षकांची समिती नियुक्त केली. सहकार आयुक्तांनी 30 नोव्हेंबर 2013 BHR पतसंस्थेच्या चौकशीचा आदेश काढला. चौकशी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली. मात्र 2 महिन्यात चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. चौकशीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सहकार आयुक्तांकडून चौकशी समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. अखेर 31 जानेवारी 2014 समितीचा अहवाल सादर झाला. याच अहवालात हा कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला. जाधवर म्हणून जॉईंट ट्रस्टचा ऑडिट होते, त्यांनी ती तपासणी केलेली आहे 8-10 ऑडिटरांच्या समेत, आणि त्यांचा तसा रिपोर्टही आला होता. पण भाईचंद हिराचंद सोसायटी जी आहे त्याचं कार्यक्षेत्र हे मल्टीस्टेट का म्हणजे बहुराज्यीय संस्था म्हणून तिचं नोंदणी आहे, त्यामुळे त्या संस्थावर कारवाई करायचे अधिकार आम्हाला नाही आहे. त्यामुळे तो रिपोर्ट 30 एप्रिलला आमच्या ऑफिस या कार्यालयामार्फत केंद्रीय निबंधकांना पाठवण्यात आला. 3 महिने चाललेल्या चौकशीत BHR पतसंस्थेचे 2007 ते 2011 अशा जवळपास 5 वर्षातील व्यवहार तपासण्यात आले. या कालावधीत पतसंस्थेच्या फक्त घोले रोडवरच्या या एकाच शाखेत 1607 कोटी रुपयांचे बेनामी किंवा काळ्या पैशांचे व्यवहार झालेत असा स्पष्ट ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. फक्त एका शाखेत 1600 कोटींचे काळ्या पैशाचे व्यवहार झाले असतील तर या पतसंस्थेच्या 240 शाखांचा विचार केला तर हा आकडा कुठं जाईल याची कल्पनाच करवत नाही. सहकार विभागानं चौकशी केली. चौकशीत 1600 कोटींचे बेनामी व्यवहार उघड झाले. तसंच अनेक नियम आणि कायदे पायदळी तुडवल्याचं देखील स्पष्ट झालंय. एवढं होऊनही सहकार विभाग कारवाई मात्र करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे BHR ही मल्टीस्टेट पतसंस्था आहे आणि अशा संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे 30 एप्रिलला सहकार विभागानं हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात पहिला निर्णय घेण्यात आला तो विदेशातील काळा पैसा देशात आणण्यासाठी SIT ची स्थापना करण्याचा. BHR मधील बेनामी व्यवहार मात्र देशातीलच आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेनंच काळ्या पैशाचे हे व्यवहार उघडकीला आणले. आता या काळ्या पैशाबाबत आणि अशा पैशांचे व्यवहार करणाऱ्या संस्थेवर केंद्र सरकार काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.